नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून आज संग्रामदादा चौगुले यांची एक्झिट झाली आहे. मेडिकल रिझनमुळे त्यांनी बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. खरं तर ही काल रात्रीची बातमी मिळाली होती, पण काय असतं की कम्युनिटी गाईडलाईन्समुळे ह्या बातम्या लीक करता येत नाहीत. पण मी हा दुपारी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये संग्रामदादा हे बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात आणि अशी शक्यता पण आपल्याला दिसत होती. कारण ज्या पद्धतीने काल 2-3 वेळा कन्फेक्शन रूममध्ये संग्रामदादाला बोलवलं होतं आणि तेव्हा ते प्रत्येक वेळी जाणीव करून देत होते की तुम्हाला खूप सारं लागलेलं आहे, मोठं फ्रॅक्चर आहे, त्यामुळे बाहेर मोठ्या डॉक्टरकडे तुम्हाला दाखवण्याची गरज आहे, म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्याची गरज आहे, असं 2-3 वेळा त्यांच्याकडनं बोललं गेलं. तेव्हाच कळालं की संग्रामदादा हे आज किंवा उद्या मग बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात आणि तसंच मेडिकल कारणामुळे त्यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढले. मित्रांनो, संग्रामदादा मेडिकल रिझनमुळे तर गेलाच बिग बॉसच्या घराबाहेर, परंतु 2 कारणं सुद्धा संग्रामदादाला ही कारणीभूत ठरली की त्याच्यामुळे संग्रामदादा हे बिग बॉसच्या घराबाहेर जाणारच होते. पहिलं कारण म्हणजे बघा, ज्या कारणासाठी संग्रामदादा यांना बिग बॉसच्या घरामध्ये आणलं होतं ते म्हणजे अरबाज आणि वैभवला भेटण्यासाठी, परंतु संग्रामदादा हा त्यांना भिडतच नव्हता. वैभव तर गेला, परंतु अरबाजला सुद्धा संग्रामदादा अजिबात भिडत नव्हता. तो व्यवस्थित खेळ खेळत नव्हता, तर साहजिकच खूप सारी नाराजी ही संग्रामदादावरती होती. दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे बघा, संग्रामदादाने बिग बॉसच्या घरामध्ये रूल ब्रेक केला. बघा, जो काही कॉन्ट्रॅक्ट असतो किंवा जे काही ठरलेलं असतं ते बिग बॉसच्या घरामध्ये अशा प्रकारचं व्यक्त करायचं नसतं. हे जे असतं ना, किती कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय, हे सगळं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच मेन्शन केलेलं असतं की अशा प्रकारे कुठेही वाच्यता करायची नाही, आणि हेच संग्रामदादाने केलं. पण मला एक कळालं नाही की बिग बॉसनं ही गोष्ट लीक का केली. आणि आज बघा, निलेश साबळे हे सतत ती गोष्ट अशी उखळून काढत होते की तुम्ही हे बोलला होता, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टचं बोललेलंच नाही, हे तुमचं मनापासून आलेलं, तुम्ही असं 3 आठवड्याचं कॉन्ट्रॅक्टचं असं बोलणार नाहीत. हा कॉन्ट्रॅक्ट शब्द नव्हता. निलेश साबळे असं ओतत होता की हे तुम्ही बोललात नाही, हे तुम्ही बोलला नाही. पण अभिजित सांगतोय ना आणि बाकीचे सगळे सांगतायत की तुम्ही 3 आठवड्याच्या कॉन्ट्रॅक्टचं बोलला होतात, पण इथे बहुतेक संग्रामदादा 4 आठवडेच घेऊन बसला होता की मी असं बोललो होतो तसं बोललो होतं, पुन्हा एकदा शब्दांचे खेळ करताना दिसत होता. पण इथे स्पष्टपणे संग्रामदादाने सांगितलं होतं की माझं 3 आठवड्याचंच कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि बहुतेक 3 आठवड्याचं कॉन्ट्रॅक्ट आज संग्रामदादाचं संपतंय, त्यामुळे सुद्धा ते बिग बॉसच्या घराबाहेर जात आहेत. किंवा मग अशा प्रकारच्या गोष्टी लीक केल्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढलं, किंवा ते ज्या गोष्टीसाठी आले होते तेच काम झालं नाही, तर अशा 3 गोष्टी सुद्धा संग्रामदादाला कारणीभूत ठरल्यात बिग बॉसच्या घराबाहेर पाठवण्यासाठी. आणि महत्वाचं कारण म्हणजे संग्रामदादाला हाताला इंजरी झालेला आहे. तर अशा प्रकारे एक मोठं व्यक्तिमत्व बिग बॉसच्या घराबाहेर गेलं. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातनं संग्रामदादा हा घराबाहेर गेलाय मेडिकल कारणामुळे, याविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे. आणि उद्या आणखी एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे, तो कोण असेल हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.